कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे स्वादिष्ट आणि झणझणीत वालाचं बिर्ड, जे चवीला खूपच छान लागतं फ्रेंड्स. चला तर मग साहित्य आणि कृती बघू. बिर्ड बनवण्यासाठी आपण घेतलेले आहेत वाल. वाल आपण रात्रभर भिजत घालू आणि एक दिवस मग कॉटनच्या कापडामध्ये बांधून ठेवू. तुम्ही बघू शकता आपण वाल बांधून ठेवलेले होते, किती छान मोड आलेली आहे. आता आपण वाल साफ करून घेऊ. वाल साफ करण्याच्या अगोदर आपण वालांमध्ये 2 ग्लास पाणी घालून ठेवू अर्धा तासासाठी. यामुळे वालांची सालं लवकर निघतात. तुम्ही बघू शकता अर्ध्या तासानंतर आपण वाल काढून घेतली आहे पाण्यातून. आता आपण वाल साफ करून घेऊ. तुम्ही बघू शकता लगेचच वालांच्या वरची सालं निघालेली आहे. मागच्या साईडला थोडंसं दाब दिला की लगेच वरची सालं निघतात. इथे आपण वाल पण साफ करून घेतलेले आहे. या पद्धतीने आपल्याला सर्व वाल साफ करून घ्यायचे आहेत. इथे आपण वाल कुकरमध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपण कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालून घेऊ आणि 1 ते 2 शिट्टी काढून आपण वाल शिजवून घेऊ. आपल्याला जास्त शिट्ट्या नाही काढायच्या, कारण आपले वाल ओव्हर कुक होण्याची शक्यता असते. तुम्ही बघू शकता आपण वाल कुकरमधून काढून घेतलेले आहे. वाल मस्त शिजलेले आहेत. इथे आपण कढीपत्ता घेतलेला आहे भरपूर फोडणीसाठी. 2 टोमॅटो घेतलेले आहेत उभे कट करून आणि कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर बारीक कट करून आणि ओल्या नारळाचं थोडंसं वाटण घेतलेलं आहे आपण. यामध्ये काही लसूण मिरची नाही, फक्त ओल्या नारळाचं वाटण आहे. आणि 2 मीडियम साईजचे कांदे आपण बारीक कट करून घेतलेले आहे. 1 बटाटा आपण सालं काढून थोडे बारीकच कट करून घेतलेलं आहे. आणि 3 हिरव्या मिरच्या आहेत ज्या मधून आपण चिरून घेतलेल्या आहेत. आणि 6-7 लसणाच्या पाकळ्या आणि 1 अर्धा इंच आलं आपण ठेचून घेतलेलं आहे. फोडणीसाठी आपण गॅस ऑन करून कढई ठेवून घेतलेली आहे. कढईमध्ये आपण 2 ते 2.5 फळी तेल घालून घेऊ. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये 1/2 चम्मच राई घातलेली आहे. राई चांगली तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये जिरं घालून घेऊ. जिरं राई तडतडल्यानंतर आपण कांदा घातलेला आहे. कांदा छान सोनेरी रंगावर आपण परतवून घेऊ. फ्रेंड्स, रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज. आता आपण आलं आणि लसूण पण घालून घेऊ ठेचलेला, आणि त्यासोबतच हिरवी मिरची पण घालून घेऊ आणि सर्व साहित्य व्यवस्थित परतवून घेऊ. इथे आपण कढीपत्ता पण घालून घेतलेला आहे. कढीपत्ता घातल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि आता आपण यामध्येच बारीक कट केलेलं बटाटं घालून घेऊ. बटाटं पण आपल्याला कांद्यासोबत छान फ्राय करून घ्यायचं आहे. 1/2 चम्मच आपण हिंग घालून घेऊ. मिक्स करून घेऊ व्यवस्थित. इथे आपण 2-3 मिनटं बटाटं पण छान फ्राय करून घेतलेलं आहे. आता आपण कट केलेलं टोमॅटो घालून घेऊ आणि टोमॅटो पण आपण छान नरम होईपर्यंत परतवून घेऊ. 1-2 मिनटानंतर आपला टोमॅटो पण 50-60% नरम झालेला आहे. त्यामध्ये आपण आता 1/2 चम्मच मिरची पावडर घातलेला आहे आणि त्यासोबतच आपण 1/2 चम्मच आगरी मसाला घातलेला आहे. तुमच्याकडे जो मसाला आहे तो तुम्ही वापरू शकता. आणि 1/2 चम्मच हळद घातलेली आहे. 1/2 चम्मच गरम मसाला घालून घेऊ आणि सर्व मसाले व्यवस्थित परतवून घेऊ. मसाले आपण छान परतवून घेतलेले आहे. आता आपण त्यामध्येच ओल्या खोबऱ्याचं वाटण घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे 2-3 चम्मच. मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि तेल सुटेपर्यंत आपण सर्व मसाले आणि वाटण परतवून घेऊ. मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्येच वाल घालून घेतलेले आहे. छान मिक्स करून घेऊ सर्व साहित्य. आता आपण पाणी पण घालून घेऊ. इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकता. वरून आपण भरपूर बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ पण घालून घेऊ आणि झाकण ठेवून 5 मिनटं आपण भाजी शिजवून घेऊ. 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता भाजी एकदम छान तयार झालेली आहे. बटाटा पण छान शिजलेला आहे.
ही भाजी चवीला खूपच छान लागते फ्रेंड्स, नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज.